कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत, भाजपला मोठा धक्का, कार्यकर्ते नेत्यांचा काँग्रेस मुख्यालयाबाहेर जल्लोष, तर सीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीला सपशेल अपयश। कर्नाटकात द्वेषाचं दुकान बंद, प्रेमाचं दुकान सुरू, राहुल गांधींची प्रतिक्रिया, फोडाफोडीचं राजकारण कानडी लोकांना आवडलं नाही, पवारांचं वक्तव्य, तर महाराष्ट्रातूनही भाजपाला घालवू, ठाकरेंचा घणाघात। कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांची चर्चा, तर मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडवण्याचं काँग्रेसपुढे मोठं आव्हान, खरगेंसह परमेश्वर यांचं नावही रेसमध्ये। निकालानंतर काँग्रेसच्या विजयी आमदारांना विशेष विमानाने बंगळुरूत आणणार, घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेसकडनं खबरदारी, अंतिम निकालापूर्वीच रिसॉर्ट बुक। महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात उष्णतेची लाट, विदर्भात पारा 40 पार, अकोल्यातला पारा 45 अंशां पार, मराठवाड्यातही काही जिल्हे तापले। अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा यांचा साखरपुडा, फोटो सोशल मीडियावर शेअर, बॉलिवूड आणि राजकीय मंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।